छत्रपति शिवाजी महाराजांचा जय हो, छत्रपति शिवाजी महाराजांचा जय हो, वंचित बहुजन आघाडीचा जय हो, वंचित बहुजन आघाडीचा जय हो, सध्या बाळासाहेब आंबेडकरांचा जय हो। चंदनपुरी या गावी वंचित बहुजन आघाड़ी या वार्ताफलकाचे उद्घाटन प्रसंगी नाशिक पूर्व जिल्हा अध्यक्ष सन्माननीय कपिलभाऊ आहिरे मालेगाव तालुका कोषाध्यक्ष सिद्धार्थ उशिरे व गावातील ग्राम पंचायत सदस्य व गावातील ज्येष्ठ नागरिक व वंचित बहुजन आघाड़ी सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व महिला मंडल यांचं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज या मालेगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीची या चंदनपुरी गावामध्ये तिसरी शाखा आहे, एका गावात तीन शाखा। मित्रांनो, येणाऱ्या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये नाशिक पूर्वचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय कपिलभाऊ आहिरे यांच्या नेतृत्वाखाली आपण येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये आपण उमेदवार देणार आहोत। तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब ठाकरेगड यांची संयुक्त युती या मालेगाव तालुक्यात चालू आहे आणि या युतीच्या माध्यमातून आम्ही आदे आबा हिरे यांना विनंती करू की मालेगाव तालुक्यात वंचित बहुजन आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोघा मिळून या मालेगाव तालुक्यात या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण एकत्र निवडणूक लढू व या मालेगाव तालुक्याच्या पालकमंत्र्याला आपण हा एक धडा शिकू की या मालेगाव तालुक्याचा सारा विकास पुरा बकास करून टाकलेला आहे। तरी मित्रांनो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे राहून आपण सर्व चंदनपुरी वासियांनी येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती येणाऱ्या 2024 मध्ये आमदारकी खासदारकीमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे राहून आपण भरघोस आपल्या उमेदवारांना मतदान करू व आपले उमेदवार कसे निवडतील हे आपण ध्येय गाठावे। कारण मित्रांनो, आपलं मतदान वाया जात नाही, कारण की येणाऱ्या लोकसभेला आपण पाहिलं, येणाऱ्या लोकसभेला आपण या महाराष्ट्राच्या 3 नंबरला होतो मित्रांनो। त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहील। तुमच्या शाखेचे तुमच्या गावाचे अनेक कुठले प्रश्न असतील, ग्रामपंचायती असो, वैयक्तिक असो, राशन कार्ड असो, कुठलेही काम असो, वंचित बहुजन आघाडीचं जिल्हा ऑफिस आहे, मालेगाव तालुक्याचे पदाधिकारी तुमच्या सदैव पाठीशी राहतील। मित्रांनो, एवढे बोलून 2 शब्द संपवतो। जय वंचित, जय भीम। वार्ड शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष माननीय कपिलभाऊ आहिरे, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी तसे जिल्हा पदाधिकारी, आजच्या उद्घाटनाप्रसंगी गावातील तरुणांनी विशेष करून विनोद भाऊ जगताप यांनी जो शाखा बांधणीसाठी जे नियोजन केले आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। वेळेत वेळ काढून महिला मंडळ तसे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, मी त्यांचेही जिल्हा महासचिव या नात्याने आभार मानतो। येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आपण उभे राहाल अशी अपेक्षा व्यक्त करून आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करून मी आपले पुनश्च एकदा आभार मानतो। धन्यवाद। जय भीम।